ज्या पद्धतीनं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून आज विरोधी पक्षनेता पद हे दिलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये चुकीच्या कामाला नक्कीच आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी नक्कीच चुकीच्या कामाला आमचा विरोध राहील। तुम्हाला माहिती असेल की या पिंपरी चिंचवडचा विकास होत असताना दादांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर कसं डेव्हलप केलेलं आहे, नक्कीच चांगल्या कामाला आमचा सगळ्यांचा सपोर्ट असतो, परंतु जर चुकीचं काम होत असेल तर या चुकीच्या कामाला आम्ही सर्व मंडळी म्हणजे शहराचे शहराध्यक्ष संजय भाऊ वगैरे असतील, दत्ताकाका साने, प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, जावेद शेख, आजीमाजी सर्व नगरसेवक पदाधिकारी आम्ही ताकदीने या चुकीच्या कामाला विरोध करू। बाकी सर असे कुठले प्रश्न तुम्हाला असं वाटतात की ते ताकदीने मांडायला पाहिजेत? आता जलद विषय जो आहे तो कचऱ्याचा आहे। आता जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये बेस्ट सिटी अवॉर्ड भेटला होता तो त्याची वेस्ट सिटी झालेली आहे, तो कचऱ्याचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे, पाण्याची बोंब सगळीकडे चाललेली आहे। जो दादांनी प्रकल्प चालू केला होता बंद पाईपलाईन योजनेतून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्याचा जो निर्णय घेतला होता तर भाजप आणि सेनेने तो पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाणी आणू असं नागरिकांना सांगायचं आणि तोच विषय ग्रामीण भागात म्हणजे तळेगाव मावळ भागात गेल्यानंतर सांगायचं की कुठल्याही परिस्थितीत हे पाणी आम्ही नेऊन देणार नाही, ही दुटप्पी भूमिका घेतल्यामुळं आज पिंपरी चिंचवड शहराला हा पाणी पुरवठा कमी होतो। शास्तीकाराचं देखील या पिंपरी चिंचवडकरांना त्यांनी गाजर दाखवलेला आहे। 2014 इलेक्शनला 2017 इलेक्शनला त्यांनी सांगितलं की शास्तीकर माफ करू, अनधिकृत घरांचा प्रश्न होता तो अधिकृत करू, ते सगळे विषय पेंडिंग आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शास्तीकर संपूर्ण हा माफ झाला पाहिजे ही मागणी केलेली आहे। आज देखील आमची मागणी तीच राहणार आहे की हा पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकर हा माफ व्हायला पाहिजे। असंही बोललं जातं की गेल्या वेळेस आपण विधानसभा लढवली होती पण यावेळेस आपले विरोधी पक्षनेते पद देऊन बोलवण केली गेली आहे। बोलवून वगैरे काय नाही, आम्ही इच्छुक होतो, आम्ही मागणी केली होती, मागणी केल्याप्रमाणे हे पद दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, जो उमेदवार देईल, या संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि भोसरी तिन्ही मतदारसंघात जो राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उमेदवार असेल संपूर्ण आम्ही सर्व नगरसेवक पदाधिकारी ताकदीने काम करू आणि या शहरामध्ये कसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार येतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।